स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. Oh,
आता हे 36वा वर्धापन दिन आहे. मला आनंद होतोय की ह्या एरियामध्ये ज्यावेळी कोणती ब्रँच नव्हती, कोणती बँक नव्हती, त्यावेळेला अभ्युदय बँकेने ह्या एरियामध्ये आपण बँकिंग चालू केली आणि इथल्या कस्टमर लोकांनी पण आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. आमचं कस्टमरशी एकदम घरोब्याचं नातं आहे. तुम्ही आता थोड्या वेळेस बघितलं असेल की प्रत्येकजण किती आपुलकीने आपल्याशी बोलत होता. मध्यंतरी काही प्रसंग आले तरी ह्याच कस्टमर लोकांनी आपल्या बँकेला सांभाळून घेतलेलं आहे. आता आमच्या ठेवीदारांना मी आवाहन करेल की आत्ता सर्व सुरळीत चालू असेल, बँक परत प्रगतीपथावर आहे, तरी आम्ही दुसऱ्यांपेक्षा चांगला व्याजदर आपल्याला देत आहोत, तरी प्रत्येकाने आपल्या बँकेमध्ये परत यावं असं मी त्यांना विनंती करेन. तसंच आता आम्ही बऱ्याचशा नवीन कर्जाच्या योजनासुद्धा चालू केलेल्या आहेत. आमचा हाऊसिंग लोनचा दरसुद्धा दुसऱ्या बँकांपेक्षा खूपच कमी आहे आणि खूप आम्ही जलद सेवा देतो. तसेच गोल्ड लोन आता आम्ही नवीनच विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉपसाठी सुद्धा योजना चालू केलेली आहे. जे छोटे व्यापारी आहेत त्यांनासुद्धा आम्ही 10 लाख रुपये विदाऊट सिक्युरिटी आणि त्यांच्या बिझनेससाठी आम्ही देत आहोत. तरी मी त्यांना आवाहन करेल की आपण या योजनांचा लाभ घ्यावा आणि अभ्युदय बँकेवरती जसा आपण विश्वास ठेवला तसाच तो निरंतर ठेवावा ही विनंती. तुम्हाला मग अशीच सांगितलं की आपण हे सर्वसामान्य लोकांची बँक असून इथे जो अशिक्षित वर्गसुद्धा आमच्याकडे खूप आहे, तो ॲक्च्युली आमच्याकडे आहे की आम्ही दिलेली त्यांना सर्व्हिस, त्यांना फॉर्म भरून देणे, हे आम्ही पहिलं असतं आम्ही त्यांना ही सर्व्हिस देत असतो. आता तुम्ही जी असं योजना जाहीर केली तशी तुम्ही बघा आमच्याकडे झुंबड होती, आता फॉर्म भरायचे बंद आल्यापासून ती जरा थोडीशी कमी झाली. आता आम्ही जवळपास 400 ते 500 अकाउंट इथे नवीन ओपन झालेली आहेत आणि 1000 जास्त अकाउंट जी त्यांची डॉर्मेंट झालेली होती त्यांनी पुन्हा चालू केलेली आहे. स्टाफ बघा आमच्या अभ्युदय बँकेचं सर्व्हिससाठीच पहिलं असणं आम्ही प्रसिद्ध आहोत आणि आमचे स्टाफ नेहमी प्रत्येकाला आपुलकीने सर्व्हिस देतात. आमचे तुम्ही बघा प्रत्येकजण नाव घेऊन आमच्या स्टाफशी बोलतो की आम्ही कस्टमर लोकांना विचारतो. म्हणजे आमचं एवढे घरोब्याचे संबंध असतात की त्यांच्या घरी आता गणपती आहेत तर आम्हाला आत्तापर्यंत जवळ 50 ते 100 लोकांनी येऊन सांगितलेलं आहे निमंत्रण. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा.